नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्री विलास अनंत राठोड, ठक्करबापा मनपा महापालिका माध्यमिक शाळेचा सहायक शिक्षक, वरुण मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागामार्फत ऑनलाईन तासिकेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वी मराठी विषयाचा अभ्यास करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला इंग्रजी विषयाचा अभ्यास करताना अनेक प्रकारच्या अडचणी येत असतात, ज्याप्रमाणे कधी कधी आपल्याला स्पेलिंगचा अर्थ कळत नाही, म्हणून आपण त्या स्पेलिंगचा अर्थ शोधण्यासाठी डिक्शनरी या पुस्तकाचा वापर करत असतो आणि आपण त्या पुस्तकाचा वापर करून त्या स्पेलिंगचा अर्थ समजून घेत असतो. तशाच प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला या मराठी विषयाचा शब्दांचा अर्थ जाणून घेण्यासाठी आपण ज्या पुस्तकाचा अभ्यास करणार आहोत त्या पुस्तकाचं नाव आहे विश्वकोश. आणि हा विश्वकोश कशासाठी वापरतात, कशा पद्धतीने वापरतात, शब्द अर्थ शोधण्यासाठी कोणकोणत्या पायऱ्यांचा आपण वापर करत असतो, ते आज आपण इयत्ता 9वी मराठी विषय जो द्वितीय सत्रामध्ये दुसरा स्थूलवाचन जो आहे विश्वकोश, या स्थूलवाचनाचा अभ्यास करणार आहोत. आणि या स्थूलवाचनाचा अभ्यास करत असताना आपण PPTच्या माध्यमातून अभ्यास करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या परीक्षेमध्ये आणि या स्थूलवाचनासाठी आपल्याला द्वितीय सत्रामध्ये दोन स्थूलवाचन दिलेले आहेत. या दोन स्थूलवाचनामध्ये तुम्हाला 6 मार्काचा प्रश्न विचारला जाईल. मागच्या तासाला आपण व्हेनिस हे स्थूलवाचन पाहिलं. आज आपण जो स्थूलवाचन आहे विश्वकोश, या स्थूलवाचनाचा अभ्यास करणार आहोत. या स्थूलवाचनाचा अभ्यास करत असताना हे दुसरं स्थूलवाचन विश्वकोश आणि तुम्हाला व्हेनिस आणि विश्वकोश हे दोन्ही स्थूलवाचन तुम्हाला 6 मार्काला परीक्षेमध्ये विचारले जाणार आहेत. म्हणून या स्थूलवाचनाचा अभ्यास करणं फार गरजेचं आहे. बघा, विश्वकोश, मराठी विश्वकोश अशा प्रकारे आणि मराठी विश्वकोश यांची 20वी आवृत्ती आता प्रकाशित झालेली आहे. या 20 आवृत्तीमध्ये पहिली आवृत्ती आज आपण या विश्वकोश या स्थूलवाचनामध्ये आपण अभ्यासणार आहोत. तर विश्वकोश स्थूलवाचन, विश्वकोशाची ओळख करून देणारा हा पाठ आहे. आपल्या ज्ञानविषयक गरजा आणि व्यावहारिक सोयी यांच्या दृष्टीने सर्व विषय संग्राहक मराठी विश्वकोश अधिक उपयुक्त आहे. बघा, या विश्वकोशाचा अभ्यास करून घेण्याची गरज का आहे, तिची ओळख करून घेणे का गरजेचं आहे, तर विश्वकोशाची ओळख करून देणारा हा स्थूलवाचन फार महत्वाचा आहे. आणि या स्थूलवाचनाची जेव्हा आपण ओळख करून घेऊ तेव्हा आपल्या नक्कीच आपल्या ज्ञानामध्ये आपल्याला ज्ञान विषय गरजा आपल्या परिपूर्ण होणार आहे. आणि त्या गरजा म्हणजे कोणत्या, व्यावहारिक गरजा सुद्धा असतात, ज्ञान घेण्यासाठी सुद्धा आपल्याला या विश्वकोशाची मदत होणार आहे. आणि हे विश्वकोश आपल्याला अभ्यास मराठी विश्वकोश अभ्यासणं फार उपयुक्त आहे. कोणत्याही शब्दाचे वेगवेगळे संदर्भ विश्वकोशातून मिळू शकतात. आणि जेव्हा आपल्याला विश्वकोशाची माहिती मिळेल आणि मराठी विषयाचा अभ्यास करताना आपल्याला ज्या शब्दाच्या अडचणी येतील त्या शब्दाचे आपल्याला त्या विश्वकोशामार्फत त्या माध्यमातून आपल्याला त्या शब्दाचे वेगवेगळे अर्थ आपल्याला त्या विश्वकोशामध्ये मिळतात. हे संदर्भ पाहणे, या संदर्भाचा अभ्यास करणे या भाषा समृद्धीच्या दृष्टीने अत्यंत आनंददायी प्रक्रिया आहे. बघा, जेव्हा आपण या विश्वकोशाचा अभ्यास करू, या विश्वकोशाच्या संदर्भात आपण पाहू, त्याचा अभ्यास करू,
तेव्हा आपल्याला भाषा समृद्धीच्या दृष्टीने अत्यंत आनंद आहे, कारण आपल्याला त्या विश्वकोशाच्या माध्यमातून अनेक शब्दांचा वापर, अनेक शब्दांचा आपल्याला उपयोग होऊन आपल्याला भाषेचं ज्ञान मिळणार आहे. हा आनंद मिळावा, विश्वकोश पाहण्याची गरज कळावी व विश्वकोश अभ्यासण्यासाठी सवय लागावी या हेतूने स्थूल वाचन विभागात समावेश केलेला आहे. हा पाठ आपल्याला फार महत्वपूर्ण आहे. तर विश्वकोश हा पाठ स्थूल वाचन या नवीमध्ये याचा समावेश का करण्यात आलेला आहे, तर याचं कारण म्हणजे काय की आपल्याला भाषा समृद्धी व्हावी, भाषेचा आनंद मिळावा, भाषेचं ज्ञान व्हावं, आणि हा आनंद मिळत असताना विश्वकोश पाहण्याची आपल्याला गरज झाली म्हणजे ती म्हणजे त्या विषयाची अभ्यास करण्यासाठी आपल्याला सवय लागावी या हेतूने, भाषेचं ज्ञान व्हावं आणि अभ्यास करण्याची सवय लागावी या हेतूने या स्थूल वाचनाचा या नवीमध्ये याचा समावेश केलेला आहे. विद्यार्थी मित्र, विश्वकोश यह पाठ नवी में क्यों दिया गया है? तो हमें भाषा का ज्ञान ज्यादा ज्यादा पैमाने में होना चाहिए और हमारा उस भाषा में ज्ञान की वृद्धि होनी चाहिए, ज्ञान का मिलन होना चाहिए और भाषा अभ्यास करने के लिए हमें आदत लगनी चाहिए, ये आदत लगनी चाहिए, भाषा का ज्ञान होना चाहिए, इसीलिए हमें विश्वकोश यह स्थूल वाचन दिया गया है. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण प्रत्यक्ष विश्वकोश हा पाठ बघूया. तुमच्या शाळेचा अथवा तुमच्या गावातील सार्वजनिक ग्रंथालयात तुम्ही गेलात तर अनेक जाड मोठी पुस्तके असलेले काचेचे कपाट तुमचे लक्ष वेधून घेईल. बघा, जेव्हा आपण आपल्या गावामधील किंवा आपल्या शाळेमधील किंवा आपल्या कॉलेजमधील जेव्हा आपण ग्रंथालयामध्ये जातो आणि ग्रंथालयामध्ये गेल्यानंतर आपल्याला त्या ग्रंथालयाच्या कपाटामध्ये अनेक मोठी मोठी पुस्तके दिसतात आणि त्या पुस्तकाकडे आपलं लक्ष, ते पुस्तक आपलं लक्ष खेचून घेतात, आपण त्यांच्याकडे बघतो. मराठीच्या विविध साहित्य संपदेबाबत मराठी विश्वकोश, मराठी उत्पत्तीकोश, मराठी चरित्रकोश अशी मराठी शब्दकोश असलेली ग्रंथ संपदा हा प्रत्येक वाचनालयाचा मानबिंदू. या पाठात आपण मराठी विश्वकोशाचा परिचय करून घेऊया. जेव्हा आपण त्या ग्रंथालयामध्ये जातो आणि गेल्यानंतर आपल्याला त्या कपाटामध्ये असलेली अनेक जाडी मोठी मोठी पुस्तके आपलं लक्ष वेधून घेतात आणि मराठी विषय हे खूप मोठे एक साहित्यिक आहे, साहित्यामध्ये परिपूर्ण आहे, त्यामध्ये बघा मराठी विश्वकोशाची पुस्तके असतात, मराठी उत्पत्ती कोश म्हणजे मराठी विषयाची निर्मिती कशी झाली हे पुस्तक सुद्धा असतात, मराठी विषयाचं चरित्र कोश सुद्धा असतं, अशा अनेक मराठी विषयाच्या ग्रंथ संपदा हा या विषयाचा मराठी भाषेचा एक महत्वाचा मानबिंदू ठरलेला आहे. म्हणून आपला या पाठामध्ये विश्वकोशाचा परिचय करून घेणं फार गरजेचं आहे. विद्यार्थी मित्र, हमें विश्वकोश का परिचय करना क्यों जरूरी है? तो जो मराठी जो भाषा है ये बहुत बड़े पैमाने में समृद्ध भाषा है. जब हम ग्रंथालय में जाते, रीडिंग रूम में जाते तो हमारे जो वहां रखे गए बड़े बड़े किताब है ये हमारा ध्यान अपने तरफ खींच लेते हैं, हम उनको देखते हैं और मराठी जो साहित्य संपदा है, मराठी साहित्य जो है बहुत बड़े पैमाने में बड़ा साहित्य संपदा है, बड़ी परंपरा मराठी साहित्य को मिली है, उसमें मराठी विश्वकोश है, मराठी उत्पत्ति कोश है, मराठी चरित्र कोश है, ऐसे बहुत ग्रंथ संपदा ये मराठी विषय में है और ये पढ़ने के लिए बहुत ही महत्वपूर्ण है, इसलिए हमें आज विश्वकोश का परिचय करना बहुत ही जरूरी है. मानव विद्या, विज्ञान व तंत्रज्ञान यातील सर्व विषयांचे अद्यावत ज्ञान एका व्यापक योजनेखाली संकलित करणारा असा हा मराठी विश्वकोश कोणालाही एक महत्वाचा विषय अन्य अनेक विषयाशी संलग्न असतो. संलग्न म्हणजे जोडून घेणे. बघा, भाषेमध्ये अनेक प्रकार आहेत. मानवी विद्या म्हणजे मानवाच्या बाबतीमध्ये ज्ञान प्राप्त करून देणारी विद्या, विज्ञान तंत्र
ज्ञानाच्या बाबतीमध्ये आपल्याला ज्ञान प्राप्त करून देणारी विद्या, अशा अनेक विषयांमध्ये त्यांच्यामध्ये नवीन नवीन दिवसेंदिवस नवीन नवीन प्रगती होत आहे आणि त्यांचे स्वरूप हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये व्यापक झालेले आहे. आणि ह्या ज्या विद्याशाखा आहेत ह्या विद्याशाखा एकमेकाशी संलग्न आहेत. आणि हा मराठी विश्वकोश एक महत्वाचा विषय, सगळ्यांना जोडणारा विषय म्हणून त्या मराठी विषयाकडे बघितलं जातं. अशा अनेक विषयाशी एकत्रित माहिती मिळाली तर तो विषय नीट समजून घेता येतो. एखाद्या मुख्य विषयातून अनेक उपविषय निर्माण होतात. जेव्हा आपण त्या विषयाच्या वेगवेगळ्या शाखेचा आपण अभ्यास करू आणि वेगवेगळ्या शाखेचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला त्या सगळ्या शाखा एकत्र करून आपल्याला ते नीट समजून घेऊन ते त्यांचा मुख्य विषय समजून घेऊ, त्यांचे उपविषय काय आहेत, उपशाखा काय आहेत, याविषयी आपल्याला माहिती मिळत असते. बघा विद्यार्थी मित्र, हरेक विषय की जो उपशाखा आहे बहुत बड़े पैमाने में, मानव विद्या, विज्ञान तंत्रज्ञान, ये विषय में भी बहुत बड़े पैमाने में प्रगति हुई है. इनका जो बारे में जो जानकारी है बहुत बड़े पैमाने दिनों दिन बढ़ रही है. और ये जो शाखा है ये शाखा का एक दूसरे से संबंध होता है और यह एक महत्व का विषय बन गया है, क्योंकि इन एक दूसरे शाखा से उनका संपर्क होना इससे इसका फायदा जो है हमें ज्ञान वृद्धि में होता है. और बहुत सारे विषय में एकत्रित ज्ञान लेना और वो नीट अच्छी तरह से समझ के लेना ये विषय और उपविषय में ही हमें मिलता है. उपशाखा कोणत्या आहेत? वैद्यक शास्त्र. आता वैद्यक शास्त्राचे उदाहरणार्थ जर पहिला आपण वैद्यक शास्त्राचे उपशाखा बघा, औषध विज्ञान, जीव रसायन शास्त्र, शरीर क्रिया विज्ञान, शरीर रोग जंतुशास्त्र, असे अनेक या उपशाखा आपल्याला वैद्यक शास्त्रामध्ये मिळतात. औषध विज्ञान म्हणजे औषधाची निर्मिती कशा प्रकारे केली जाते, जीव रसायन शास्त्रा बाबतीमध्ये कशा प्रकारे विद्याशाखेमध्ये कशा प्रकारे अभ्यासाची रचना केली आहे, शरीरच्या बाबतीमध्ये माहिती आपल्याला मिळत असते, शरीर रचनेच्या बाबतीमध्ये माहिती मिळते, आपल्या शरीरामध्ये असलेल्या रोग जंतुशास्त्र या विषय सुद्धा आपल्याला या वैद्यक शास्त्राच्या ज्या उपशाखा आहेत या उपशाखेच्या मार्फत आपल्याला मिळत असतात. मुख्य विषय व त्यांचे संलग्न विषयाचे ज्ञान प्राप्त करण्यासाठी मराठी विश्वकोश उपयोगी पडतो. मराठी विश्वकोश आपल्याला उपयोगी का पडतो की ज्या काही त्या साहित्याच्या ज्या काही उपशाखा आहेत, ज्या भाषेच्या काही उपशाखा आहेत, त्या सगळ्या उपशाखेंचा आपल्याला ज्ञान मिळण्यासाठी आपल्याला विश्वकोशाचा उपयोग पडत असतो. विद्यार्थी मित्रो, अगर हम लोग उदाहरण के तौर पर देखेंगे कि वैद्यक शास्त्र, जो एक वैद्यक शास्त्र के बारे में अगर ज्ञान कर लेंगे तो इसके बहुत बड़े उपशाखा है. औषध विज्ञान, जीव रसायन शास्त्र, शरीर विज्ञान, शरीर रोग जंतुशास्त्र, ये बहुत सारे उपशाखा है. इनका फायदा क्या होता है कि जो मेन विषय है, इस मेन विषय की जानकारी हमें उसके छोटे छोटे उप विषय में उनकी जानकारी मिलती है और इनका फायदा हमें मराठी विश्वकोश में बहुत ज्यादा पैमाने में होता है. पुढे बघा, शिक्षणाचा प्रसार जसा झपाट्याने वेग घेऊ लागला, भाषा समृद्धीची वाटचाल जशी दमदार होऊ लागली, तशी भाषा सर्वार्थाने खुलू लागली. बघा, दिवसेंदिवस शिक्षणाचा प्रसार घराघरापर्यंत पोहोचलेला आहे. शिक्षणाचा प्रसार खूप मोठ्या प्रचार आणि प्रसार खूप मोठ्या प्रमाणामध्ये होऊ लागला आहे. प्रसार झाल्या कारणाने भाषेची समृद्धी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये झाली आणि ही समृद्धीची जी वाटचाल आहे खूप मोठ्या प्रमाणामध्ये होऊ लागली आहे. आणि त्याचमुळं भाषा ही सगळ्यांसाठी, सगळ्यांच्या अभ्यासासाठी खुली झालेली आहे. भाषामध्ये आदान प्रदान होऊन अनेक नवे शब्द मराठीत रूढ झाले. वाढत्या औद्योगिकरणामुळे समाजाच्या वैज्ञानिक व तांत्रिक गरजा वाढू लागल्या. अनेक नवे शब्द अस्तित्वात आले, शब्दांना नवीन आयाम प्राप्त झाले. त्याचबरोबर सर्व विषय संग्राहक विश्वकोशाची गरज निर्माण झाली. बघा, ज्याप्रमाणे शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार झाला, त्याच प्रसारा माध्यमातून भाषाचे सुद्धा वाटचाल खूप मोठ्या प्रमाणामध्ये होऊ लागली आणि भाषा दिवसेंदिवस
परिपूर्ण समृद्धी होऊन ती खुलू लागली आणि भाषेमध्ये देवाणघेवाण म्हणजे एक शब्द दुसऱ्या भाषेमध्ये कशा प्रकारे वापरलाय अशा भाषा भाषांमध्ये सुद्धा देवाणघेवाण होऊ लागली. नवीन नवे शब्द मराठीमध्ये येऊ लागले आणि ते येत असताना औद्योगिकरण समाजाच्या एक वैज्ञानिक तांत्रिक ज्ञानाची गरज वाढू लागली. असे अनेक शब्द जे आहेत ते अनेक शब्द या विश्वकोशाच्या माध्यमातून या भाषेच्या माध्यमातून भाषेचा प्रसार झाल्यामुळं ते अस्तित्वात येऊ लागले. शब्दांना नवीन अर्थ सुद्धा प्राप्त झाले आणि त्याचबरोबर सर्व जे विषय संग्राहक जे आहे त्या विषय संग्राहकामध्ये विश्वकोशाची विषय संग्राहक म्हणजे काय की ज्या ठिकाणी आपल्याला त्या विषयाची परिपूर्ण माहिती मिळत असते असे विषय संग्राहक त्या ठिकाणी विश्वकोशाची गरज भासू लागली. याने जिस समय शिक्षा का प्रचार और प्रसार तेजी से होने लगा उसके साथ साथ भाषा भी एक समृद्ध परिपूर्ण होने लगी और वो बड़े पैमाने में खुलने लगी फूलने लगी. भाषा में देन लेन होने लगी. एक भाषा का शब्द दूसरे भाषा में जाने लगा, दूसरे भाषा का शब्द तीसरे भाषा में आने लगा. ऐसे भाषा में लेन देन होने लगी और उसके वजह से औद्योगिकरण तांत्रिक जो टेक्नोलॉजी है इनकी जरूरतें ज्यादा बढ़ने लगी. नए नए शब्द आने लगे. शब्दों का ज्यादा पैमाने में अर्थ भी हमें मिलने लगे. इस प्रकार इस पूरे विश्वकोश की जरूरतें एक सर्व संग्राहक विषय संग्राहक यानी जहां हमें सभी विषयों की जानकारी मिलती है वहां विश्वकोश की जरूरतें निर्माण होने लगी. उच्च शिक्षणाचे माध्यम म्हणून मराठीचा होत गेलेला अधिकाधिक स्वीकार, शिक्षण संस्थांतून उत्तमोत्तम कमी होत गेलेली इंग्रजी भाषेचा वापर, मराठीमध्ये निर्माण झालेली संदर्भ ग्रंथाची तीव्र गरज आणि शासन व्यवहाराची भाषा म्हणून राज्य पातळीवर मराठीला मिळालेले मान्यता या पार्श्वभूमीवर मराठी भाषेतील सर्व विषय संग्राहक विश्वकोशाची गरज अधोरेखित झाली. बघा, शिक्षणाचा प्रसार मोठ्या प्रमाणामध्ये झाला, भाषा समृद्धी झाली आणि भाषा समृद्ध झाल्यामुळं उच्च शिक्षणाच्या माध्यमातून मराठी भाषा ही अधिकाधिक पसंती त्याला मिळायला लागली. अनेक शिक्षण संस्थेमध्ये जी मराठी भाषा खूप नावलौकिक झाली होती त्या मराठी भाषेच्या इंग्रजी भाषेच्या जागेवर मराठी भाषेचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये होऊ लागला आणि मराठी भाषे जी निर्माण झालेली जी ग्रंथ संदर्भ ग्रंथाची जी तीव्रता आहे, संदर्भ ग्रंथाविषयी जी माहिती आहे ती त्यांची गरज जास्त दिवसेंदिवस वाढू लागली आणि शासनाची जी व्यावहारिक जी भाषा आहे त्या शासनाच्या व्यावहारिक भाषेमध्ये सुद्धा राज्य भाषेमध्ये सुद्धा मराठी भाषेला खूप मोठ्या प्रमाणाचं मोठ्या महत्वाचं स्थान भाषेला मिळू लागलं. म्हणून या भाषेचं विषय संग्राहक विश्वकोशाची गरज दिवसेंदिवस आपल्याला भासू लागले. जिस समय भाषा का प्रचार और प्रसार होने लगा उसके साथ साथ भाषा समृद्ध होने लगी और समृद्ध होने के कारण उच्च शिक्षा में भी मराठी को लोग स्वीकारने लगे. जहां अंग्रेजी का स्थान एक नंबर पे था वहां मराठी भाषा आने लगी. राज्य भाषा के स्वरूप में लेन देन की भाषा के स्वरूप में मराठी भाषा को स्वीकार करने लगे और उसके वजह से हमें विश्वकोश की गरज ज्यादा निर्माण होने लगी. मराठी विश्वकोशाचा परिचय करून देताना ज्ञानकोशकार डॉक्टर श्रीधर वेंकटेश केतकर यांचे कृतज्ञतापूर्वक स्मरण करणे जरूर आहे. बघा, मराठी विश्वकोशाचा जर आपण परिचय दिला त्यासाठी मराठी विश्वकोशाचा परिचय करून देणं यांनी सगळ्यात पहिले कोणी कार्य केलं तर ज्ञानकोशकार डॉक्टर श्रीधर वेंकटेश केतकर यांचं उपकार आपण मानलं पाहिजे कारण यांच्यामुळेच आपल्याला मराठी विश्वकोशाचा परिचय झालेला आहे. त्यानंतर स्वातंत्र्यपूर्व काळात त्यांनी केलेली कामगिरी विशेष उल्लेखनीय आहे आणि भारत स्वतंत्र होण्याच्या पूर्वी भाषेच्या माध्यमातून त्यानंतरच्या काळात विशेषतः
स्वातंत्र्योत्तर काळात ज्ञान विकासाच्या क्षेत्राचा ज्या वेगाने विकास झाला हा विकास लक्षात घेऊन विद्यमान ज्ञान क्षेत्रांचा सर्वांगीण परिचय करून देणारा मराठी विश्वकोश हा आश्वासक प्रयत्न आहे. बघा, ज्याप्रमाणे डॉक्टर श्रीधर व्यंकटेश केतकर यांनी ज्ञान विश्वकोशाचा परिचय करून दिला, त्याचप्रमाणे स्वातंत्र्याच्या नंतर सुद्धा ज्ञान विकासाच्या क्षेत्रामध्ये जो विकास झाला, जी प्रगती झाली, या विकास आणि प्रगतीच्या माध्यमातून आपण जर लक्षात घेतलं तर विद्यमान ज्ञान क्षेत्राचा सर्वांगीण परिचय करून देणारी ही मराठी विश्वकोश हा आपल्याला फार गरजेचा आहे आणि आश्वासक प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे. मराठी विश्वकोश का परिचय हमें ज्ञानकोश का डॉक्टर श्रीधर व्यंकटेश केतकर इनके उपकार से मिला और इनका स्मरण करना बहुत ही जरूरी है. स्वतंत्र होने के पहले इनकी जो काम कार्य था, इनका कार्य बहुत ही बड़े पैमाने में उल्लेखनीय है. स्वतंत्र होने के बाद ज्ञान विकास के क्षेत्र में जो विकास हुआ, जो डेवलप हुआ, भाषा जो समृद्धि हुई, वो विद्यमान ज्ञान क्षेत्र का सर्वांगीण सभी तरह से परिचय करके देना मराठी विश्वकोश यह बहुत ही इनका प्रयत्न बहुत ही बड़े पैमाने में है. आता अपन विश्वकोश कसा तैयार झाला, रचना केली गेली, विश्वकोश कसा तैयार झाला, त्याचा सगळ्यात पहिला पॉइंट काय की विषयावर म्हणजे प्रत्येक विषयाला स्वतंत्र असे तज्ञ व्यक्ती नेमले गेले. प्रत्येक विषयाच्या नोंदीची शीर्षके निश्चित केली आणि जे व्यक्ती नेमली गेली त्या व्यक्तींना प्रत्येकांना विषय वाटून दिले आणि विषय वाटल्यानंतर त्यांनी त्या विषयावर त्यांनी ज्या काही समस्या असतील, ज्या काही अडचणी असतील त्यांची त्यांनी नोंद ठेवली. मुख्य, मध्यम, लहान नोंदीतील मुद्द्यांची टाचणी त्यांनी तयार केली. ज्या व्यक्तींच्या त्या समितीमध्ये विश्वकोश निर्मितीच्या समितीमध्ये ज्यांची नेमणूक केलेली होती त्या प्रत्येकाने मुख्य विषय काय, त्यानंतर मध्यम समस्या काय, त्यानंतर लहान समस्या काय, त्यांचा विषय काय, या सगळ्यांची त्यांनी टाचणी तयार करून ठेवली. नोंदीच्या मर्यादा आखून टाचण्यामध्ये तशा रचना सूचना दिल्या आणि ज्या काही नोंदी करणार आहेत त्या नोंदी करत असताना ज्या काही समस्या येणार आहेत, ज्या काही मर्यादा येणार आहेत, त्या मर्यादा सुद्धा त्याने त्या टाचण्यामध्ये त्यांच्या सूचना त्याने लिहून ठेवलेल्या आहेत. प्रत्येक विषयातील मुख्य, मध्यम, लहान व नाम मात्र नोंदीच्या याद्या तयार केल्या आणि त्या व्यक्तीने ज्यांची त्या समितीमध्ये नेमणूक केली होती त्या व्यक्तीने मुख्य विषय काय, मध्यम विषय काय, त्यापेक्षा लहान विषय काय किंवा नाममात्र विषय काय, या सगळ्यांच्या नोंदीच्या याद्या त्यांनी तयार करून ठेवल्या होत्या. आकार विलयानुसार या याद्या लावण्यात आल्या आणि त्याने विश्वकोश निर्मिती करत असताना त्याने ज्या काही टिप्पण्या केलेल्या आहेत, ज्या काही त्याने नोंदी केल्या आहेत, ज्या काही त्याने टाचणी तयार केली होती त्या टाचण्या त्या नोंदीची त्यांनी आकार विलयानुसार म्हणजे जे अक्षर आपली बाराखडी आहे त्या बाराखडीच्या रचनेनुसार स्वर ते व्यंजन अपासून ते ज्ञपर्यंत त्यांनी असे आकार विलयानुसार त्यांनी शब्दाच्या रचना केल्या. 1976 या वर्षी महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाने मराठी विश्वकोशाचा पहिला खंड प्रकाशित केला. सध्या विश्वकोशाचे 18 खंड प्रसिद्ध झालेले आहेत. बघा, 1976 मध्ये महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाने सगळ्यात पहिला जो विश्वकोशाचा जो खंड आहे, सगळ्यात पहिला विश्वकोशाचा खंड त्यांनी प्रकाशित केला आणि सध्या 18 खंड विश्वकोशाचा प्रसिद्ध झालेला आहे. विश्वकोश की निर्मिती किस प्रकार हुई, तो विश्वकोश की निर्मिती करते समय सबसे पहले उन्होंने जो हर एक विषय को ज्ञानी तत्वज्ञानी समिति की रचना की और बाद में उन्होंने हर विषय के अनुसार उनको विषय दिया गया और विषय निश्चित करने के बाद उन्होंने अपना काम चालू कर दिया. बाद में जो उस उन्होंने जो उनको जो विषय दिया था उनका मुख्य विषय क्या है, मध्यम विषय क्या है, उसके छोटा वाला मुद्दा क्या है, इस पे उन्होंने अपना पॉइंट लिखना चालू किया. पॉइंट लिखते समय उनको जो भी समस्या आई, जो भी दिक्कतें आई, उन्होंने अपने अपने कापी में
उन्होंने वो सूचनाएं लिख के रखी। हर एक विषय की मुख्य मेन समस्या क्या है, मेन विषय क्या है, मध्यम विषय क्या है, उसके कम वाला विषय क्या है, नाम मात्र नोंदी कौन सी है, ये सब उन्होंने लिख के रखा। और बाद में उन्होंने एक नंबर से उन्होंने वो विश्वकोश की रचना की, मतलब ए से चालू होने वाले शब्द कितने हैं, बी से चालू होने वाले शब्द कितने हैं, सी से चालू होने वाले शब्द कितने, ऐसे सभी एक नंबर से उन्होंने एक जो एबीसीडी के रचना के अनुसार उन्होंने विश्वकोश की निर्मित की। मराठी में अ से लेके ज्ञ तक उन्होंने सभी शब्द के अर्थ लिखे, और सभी अर्थ लिखने के बाद उन्होंने वो विश्वकोश अपना परिपूर्ण किया। सबसे पहले 1976 में महाराष्ट्र राज्य में संस्कृति साहित्य संस्कृति मंडल में सबसे पहला विश्वकोश प्रकाशित किया गया। बाद में अभी जो 18वां विश्वकोश प्रकाशित किया गया है। आता पुढचा टॉपिक काय आहे, विश्वकोश यासाठी पाहावा, म्हणजे विश्वकोश आपण कशासाठी पाहायला पाहिजे, विश्वकोश बघण्याची गरज का आहे आपल्याला। तर सगळ्यात पहिले आपल्या ज्ञानविषयक गरजा मराठीतून भागवण्यासाठी, ज्ञानविषयक गरजा म्हणजे आपल्याला मराठी विषयाचं ज्ञान जास्त जास्त मिळावा, मराठी विषयाचं ज्ञान आपल्याला जास्त मिळावा यासाठी आपल्या ज्ञानविषयक गरजा भागवण्यासाठी आपण विश्वकोश पाहायला पाहिजे। दुसरं काय, जागतिक ज्ञान क्षेत्राचे स्थितीच विस्तारांना आपल्या विविध विषयातील कुतूहलास इष्टवण लावण्यासाठी। बघा, आपण जर विश्वकोश पाहिला आणि विश्वकोशांचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला जे ज्या काही ज्ञान आहेत, ज्या काही ज्ञानाच्या रचना आहेत, त्या रचनामध्ये विस्तार होईल आणि विषयानुसार आपल्याला त्याची आवड निर्माण होईल, आणि त्यांची आवड निर्माण करण्यासाठी आपण विश्वकोश पाहायला पाहिजे। अभिव्यक्तीला योग्य चालना मिळण्यासाठी आपल्या गरजा, आपल्या समस्या, आपल्या अडचणी, आपल्या अभिव्यक्तीला चालना मिळवण्यासाठी आपण विश्वकोश पाहायला पाहिजे। चौथी गरज काय आहे, सर्व प्रकारचे प्रगल्भ व सूक्ष्म ज्ञान मराठी भाषेतून मिळवण्यासाठी। आपल्याला ज्ञानकोश बघण्याची, विश्वकोश बघण्याची गरज काय आहे, तर विश्वकोश बघण्यासाठी आपल्याला आपल्या ज्या काही सगळ्या गरजा आहेत, भाषा विषयाच्या काही ज्या काही सगळ्या गरजा आहेत, त्या सगळ्या गरजा परिपूर्ण व्हायला पाहिजे, मराठीचं ज्ञान आपल्याला मिळायला पाहिजे, यासाठी आपल्याला विश्वकोश बघणं फार गरजेचं आहे। विश्वकोश किसके लिए देखना है, तो पहिला क्या है, हमें जो भी ज्ञान प्राप्त करना है, जो भी ज्ञान लेना है, उसकी समस्या देख के हमें भाषा का ज्ञान परिपूर्ण मिलना चाहिए, भाषा का ज्ञान ज्यादा होना चाहिए, इसलिए हमें विश्वकोश देखना है। जागतिक क्षेत्र में, जागतिक ज्ञान क्षेत्र में जो हमारे ज्ञान की जो मर्यादा है, लिमिटेशन है, ये नहीं होनी चाहिए, हमारा ज्ञान दिनों दिन बढ़ना चाहिए। इसके लिए हमें एक हमारे मन में एक इंटरेस्ट पैदा होना चाहिए, और इंटरेस्ट पैदा करके हमें विश्वकोश को पढ़ के हमारे मराठी भाषा का ज्ञान हमें बढ़ाना चाहिए। हमारे मन में जो भी ज्ञान के प्राप्त करने के लिए हमें जो भी समस्या है, वो समस्या पूरी करने के लिए हमें विश्वकोश देखना बहुत जरूरी है। हर एक प्रकार की समस्या और मराठी विषय का ज्ञान परिपूर्ण करने के लिए, पूरा करने के लिए हमें मराठी विश्वकोश देखना बहुत ही जरूरी है। आता शब्दकोडे, बघा मराठीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे शब्दकोडे असतात, आणि इथं आपल्याला प्रश्न दिले आहेत श्वेत गंगा या कविता संग्रहाचे कवी। बघा, पुढील पानावरील शब्दकोडे दिलेल्या वाक्याच्या आधारे सोडवा। बघा, आपल्याला इथं शब्दकोडांची रचना दिलेली आहे, चौकट दिलेली आहे, आणि मध्ये गोल दिलेला आहे, त्या गोलामध्ये र दिलेला आहे, म्हणजे शब्दकोडे लिहित असताना, सोडत असताना आपला जो शेवटचा शब्द आहे तो र यायला पाहिजे। यहां हमें एक खेल दिया है खेलने के लिए, और वो खेल की जो रचना है, ये रचना कैसे की गई है, एक बीच में सर्कल है, उसके अंदर र दिया गया है, और बाजू में बॉक्स दिए गए हैं, नंबर दिया गया है 1 2 3 4, 1 2 3 4 ऐसे नंबर दिए गए, और वो लाइन में
हमें उस जवाब को लिखना है, और जवाब ऐसा लिखना है कि उसका अंत वाला जो शब्द है वो रहा आना चाहिए। तो पहला सवाल देखो हमारा क्या है, श्वेत गंगा या कविता संग्रह के कवि। आता श्वेत गंगा या कविता संग्रह के कवि मला माहित नाही, पण माझ्याजवळ जेव्हा ज्ञानकोश असेल, माझ्याजवळ जेव्हा विश्वकोश असेल, माझ्याजवळ जेव्हा विश्वकोश असेल तेव्हा मी लगेच त्या विश्वकोशामध्ये जाईल, श्वेत गंगा नावाती बघेल आणि श्वेत गंगा या कविता संग्रहाचे कवी याचं नाव मला मिळेल। तर आपण मी ते नाव शोधून काढले, शोध श्वेत गंगा या कविता संग्रहाचे कवी जे आहे करंदीकर। बघा आता एक नंबरचं काय आपल्याला बघूया, एक नंबर शब्द संपत्तीवर भर, म्हणजे श्वेत गंगा या कविता संग्रहाचे कवी काय आहे करंदीकर, करंदीकर एम ने लिखा, एक एक बॉक्स में एक एक शब्द लिखा करंदीकर, आखिर में रह गया कविता श्वेत गंगा। इस कविता के कविता संग्रह के कवि कौन है तो कवि करंदीकर, और उस हर एक बॉक्स में एक एक शब्द लिख के आखिर में क आया। ऐसा ही दूसरा शब्द, दूसरा शब्द प्रश्न बघा, एका साहित्यकाचे आडनाव श्रीपाद कृष्ण, एका साहित्याचे आडनाव श्रीपाद कृष्ण आहे तर त्याला काय म्हणतात, एका साहित्यकाचे आडनाव श्रीपाद कृष्ण आहे त्याला कोलटकर असे म्हणतात। दुसरा प्रश्न बघा, इथं शब्द संग्रह मध्ये एक दो तीन चार कोलटकर आले, अशा प्रकारे इथं शब्द दिले, इथं प्रश्न दिलेले आहेत, त्यांच्या उत्तराचा शेवटचा शब्द, या बहुत सारे सवाल दिए गए, उस सवाल का जो अंत वाला शब्द है वो रहा आना चाहिए। तो अभी हम लोग ये सब प्रश्न मैं अभी पढ़ता नहीं हूँ, तीन प्रश्न आपको हल करके दिया किस प्रकार, बाकी के शब्द बाकी के सवाल का जो आप खोज के लेना है। आर्थर विन यानी 21 डिसेंबर 1913 च्या न्यूयॉर्क वर्ल्ड च्या अकांत अशा प्रकारे प्रकारचे पहिले शब्दकोडे प्रसिद्ध केले, आणि सगळ्यात पहिलं आर्थर विन याने 21 डिसेंबर 1913 मध्ये न्यूयॉर्कच्या वर्ल्डच्या अंकामध्ये पहिला शब्दकोड प्रकाशित केला। आर्थर विन इन्होने 21 डिसेंबर 1913 में न्यूयॉर्क वर्ल्ड इस अंक में सबसे पहले उन्होंने एक खेल का शब्द कोड जो है वो उन्होंने प्रकाशित किया। आता दुसरं बघा, हाच तो चा हे वाक्य दोन्हीकडून जर आपण वाचलं तरी सारखंच आहे, अशा प्रकारच्या शाब्दिक करामती आधारित कोडे असावेत। बघा हाच तो चा या शब्दाला जर आपण सुरुवातीपासून वाचला हाच तो चा होतो, आणि उलट वाचला हाच तो चहा, दोन्ही उलट सुलट वाचलं तरी त्याचा वाक्याचा अर्थ एकच आहे, आणि वाचताना सुद्धा कोणत्याही प्रकारचा बदल होत नाही, अशा प्रकारचे शब्दकोड आपल्याला सोडता यायला पाहिजे। मराठीमध्ये जर आपल्याला परिपूर्ण ज्ञान असेल तर आपल्याला हे शब्द सोडवता येईल। देखो या यही वो चहा आहे, यही वो चहा आहे, इस वाक्य को हम अगर उलटा सुलटा पढ़ेंगे तो उसका वही वाक्य वही एक ही साथ में पढ़ने के लिए आता है, कोई बदल होता नहीं, इस प्रकार हमें खेल खेलना चाहिए। मुलांनो विविध वृत्तपत्रे मासिके साप्ताहिक यामध्ये येणारी शब्दकोडी तुम्ही सोडवता आणि भाषेची गंमत अनुभवता। आपण वेगवेगळ्या न्यूजपेपरमध्ये मासिकामध्ये साप्ताहिकामध्ये ते आपण शब्दकोड जे आहेत ते शब्दकोड वाचतो आणि ते आपण सोडवतो। हम लोग क्या करते अलग अलग वृत्तपत्र न्यूजपेपर में मासिक में साप्ताहिक में जो अलग अलग प्रकार के शब्दकोड आते हैं वो हम लोग हल करते हैं। पण फ्रेंच भाषा शब्दकोडासाठी सर्वात सोयीस्कर भाषा आहे, आणि शब्दकोड जर आपल्याला सोडवायचे असेल तर त्या सोडवण्यासाठी सगळ्यात सोयीस्कर भाषा जी आहे ती फ्रेंच भाषा आहे। कॅनडामध्ये फ्रेंच व इंग्रजी शब्द योजून द्विभाषिक शब्दकोडे लोकप्रिय आहे, आणि कॅनडा या देशामध्ये इंग्रजी आणि फ्रेंच या दोन्ही भाषे द्विभाषिक शब्दकोडे फार प्रसिद्ध आहे। रशियामध्ये शब्दकोड्यांचा वापर प्रचारासाठी केला जातो, आणि रशिया या देशामध्ये शब्दकोडांचा वापर प्रचारासाठी मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो। शब्दकोडासाठी चीनी भाषेचा अपवाद आहे,
आणि शब्दकोडे यासाठी चिनी भाषेचा अपवाद आहे की चिनी भाषेमध्ये शब्दकोडे सोडवले जात नाही. नंतर शब्दकोडे कोडांचे प्रकार कोणते आहेत? वर्तुळ आकार आहे, बदामाच्या आकाराचे आहे, फुलांच्या खुणांच्या आकाराचे आहे, शास्त्रीय किंवा गुप्त लेखनाची आहे, लोकांनी चौकोनाची कोडी आहे, चित्र चौकटी, साम्याकारी, अनियमित आकाराची, अशा अनेक प्रकारच्या आकाराची शब्दकोडी आपल्याला न्यूज पेपरमध्ये, मासिकेमध्ये, साप्ताहिकामध्ये बघायला मिळत असतात. अशा कल्पनावर आधारलेले अनेक प्रकार रूढ झाले आहेत. संगणकीय खेळामध्ये विविध प्रकारच्या शाब्दिक कोड्यांचा समावेश आहे. आणि आपण पाहिलं वरती जे काही शब्दकोडांचे प्रकार आहेत, वर्तुळ आकार आहे, चौकोन आकार आहे, बदामाच्या आकाराचे आहेत, शास्त्रीय किंवा गुप्त लेखनाचे आहेत, अनियमित आकारचे आहेत, अशा अनेक प्रकारच्या कोडांचे प्रकार आता रूढ झाले आहेत. पण संगणकामध्ये सुद्धा शाब्दिक कोडांचे आकार फार प्रसिद्ध झालेले आहेत. प्रसिद्ध विमान अथवा अवतरण देऊन त्याचे लेखन ओळखण्यास सांगणे. प्रसिद्ध विधान अथवा अवतरण देऊन, म्हणजे प्रसिद्ध एखादं विधान देऊन किंवा अवतरण देऊन त्यांचे प्रकार आपल्याला ओळखायला विद्यार्थ्यांना सांगायला पाहिजे. एका शब्दातील अक्षर फिरून नवीन शब्द तयार करायला विद्यार्थ्यांना सांगितले पाहिजे. म्हणजे एखादा शब्द दिला तर त्या शब्दाला फिरून आपण वेगळ्या प्रकारचे शब्द विद्यार्थ्यांना सांगायला पाहिजे. कारण जर भाषेचं ज्ञान आपल्याला त्या वळवण्यासाठी फार मोठ्या प्रमाणामध्ये मदत होत असते. काही शब्दातील रिकाम्या अक्षरांच्या जागा भरणे. काही विद्यार्थ्यांना सांगायचं की शब्द द्यायचे आणि मध्ये मध्ये रिकाम्या जागा सोडायच्या. त्या रिकाम्या जागा भरायला विद्यार्थ्यांना सांगितलं तर मराठी भाषेचं ज्ञान विद्यार्थ्यांना वाढण्यास फार मोठ्या प्रकारची मदत होत असते. हम लोग अलग अलग प्रकार के मासिक में, वृत्तपत्र में, साप्ताहिक में हम लोग शब्द कोड देखते हैं. और शब्द कोड फ्रेंच में ज्यादा प्रसिद्ध है. कनाडा में दोनों भाषा में शब्द कोड बहुत लोकप्रिय. रशिया में शब्द कोड का उपयोग प्रचार के लिए भी किया जाता है और चीन में इसका शब्द कोड का उपयोग नहीं किया जाता है. शब्द कोड अलग अलग प्रकार से हम लोग हल करते हैं. गोलाकार है, बादाम के आकार का है, फूलों के आकार के शास्त्रीय या गुप्त लेखन के आकार के, ऐसे अलग अलग प्रकार के हम लोग शब्दों को हम देखते हैं. बघा आता केशभूषा बघा. आजकाल केसाच्या वेगवेगळ्या स्टाईल करणे तुम्हाला सर्वांना आवडते. पण मुलांनो, आम्हाला आश्चर्य वाटते की पौराणिक काळापासून आकर्षक केशरचनेचा आकर्षण सर्व समाजात होता. बघा आजकाल या युगामध्ये 21व्या शतकामध्ये अनेक प्रकारच्या केसाच्या रचना आहेत. पण आपण जर पौराणिक युगात जर गेलं पूर्वीच्या काळात जर गेलो आपण, तर आपल्याला त्या काळात सुद्धा वेगळ्या प्रकारच्या केसरचने चांगल्या प्रकारे आकर्षक केसरचना सुद्धा त्या काळामध्ये होती. केश की रचना आहे किस प्रकारे अभि के 21व्या शतक में अंतर्भूत असणाऱ्या गोष्टी काय? आता केस भूषण म्हणजे केसाच्या स्टाईल करण्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी आहेत? केस कापणे, धुणे, नीट करणे, विंचरणे, कुरडे करणे, सरळ करणे. बघा आपण केस भूषेमध्ये केसाच्या स्टाईलमध्ये कोणकोणत्या गोष्टी येतात ते बघू. बघा त्यामध्ये केसाच्या स्टाईलमध्ये केस कापणे सुद्धा येतात, केस धुणे पण येतात, केस व्यवस्थित करणे, नीट नीटके करणे, साफ करणे, त्यांना कंगव्याने विंचरणे किंवा त्यांना वेगळ्या प्रकारचे रंग देऊन कुरडे करणे किंवा स्टेट करणे, अशा अनेक प्रकारच्या स्टाईल आपल्याला बघायला मिळतात. केश रचना में, बालों की रचना में अलग अलग प्रकार के स्टाईल हमें देखने के लिए मिलते. केस का बाल काटना, उसको धोना, उसको सही करना, बाल को कंघी से बनाना, उसको कलर देना, उसको सीधा करना, ये अलग अलग प्रकार के स्टाईल हमें वहां देखने के लिए मिलते. आदिम लोक केसाचा मातीचा लेप लावून आपला पराक्रम व गुणवैशिष्ट्य दाखवण्याकरिता त्यात विजय चिन्हे
आणि पदके लावत. आदि काळामध्ये लोक केसाच्या स्टाईल केसाची रचना करत असताना त्यांनी आपला जो पराक्रम आहे व गुण वैशिष्ट्य आहे हे दाखवण्यासाठी ते आपल्या केसामध्ये जे काही विजय चिन्ह आहे, जे काही पदके आहे, जे काही चिन्ह आहे ते चिन्ह ते लावत असे. आदि काल में बालों को मिट्टी का लेप लगाया जाता था और मिट्टी का लेप लगाने के बाद वो अपना बाल की रचना अच्छी दिखनी चाहिए, विशेष दिखनी चाहिए, इसके लिए बालों में अलग अलग प्रकार के चिन्ह लगाते थे. केस भूषेचा उगम यातून झाला, म्हणजे या अलग अलग प्रकारच्या केसाच्या स्टाईल ज्या आहेत या स्टाईल मधूनच केस भूषेचा उगम झाले आहे. केस इतरांना दिसू न देण्याच्या पुरातन स्त्रियांच्या प्रयत्नातून केस संबंधी कल्पना पुढे आली आणि केशाबाबतची संकल्पना ही कशा प्रकारे मदत पुढे आली, ती कशा प्रकारे लोकांच्या समोर आली, तर पूर्वीच्या काळामध्ये आपले केस दिसू नये, पुरातन काळामध्ये स्त्रिया काय करायचे की आपले केस दिसू नये यासाठी वेगळ्या वेगळ्या प्रकारची कल्पना त्या अवगत त्या कल्पना त्या आयडिया आणत असे. पुराने आदिकाल में हमारे बाल लोगों को दिखना नहीं चाहिए, इसके लिए जो पुराने काल के जो औरतें थी वो अलग अलग प्रकार के स्टाइल करते थे और उसी स्टाइल से ये जो बाल बनाने की जो रचना है ये रचना आई है. आता केस बनवण्याचा उद्देश काय, केशभूषेचा मुख्य उद्देश आणि केशभूषेचा सामाजिक उद्देश. केशभूषा बनवण्याचा उद्देश काय, त्याचे दोन उद्देश आहे, केशभूषेचा मुख्य उद्देश आणि केशभूषेचा सामाजिक उद्देश. आता केशभूषेचा मुख्य उद्देश काय की आकर्षक किंवा सौंदर्य वाढवण्यासाठी, केशभूषेचा मुख्य उद्देश काय आकर्षक किंवा सौंदर्य वाढवण्यासाठी, आणि त्याचा सामाजिक उद्देश काय सामाजिक संकेतानुसार प्रतिकात्मक केशभूषा. सामाजिक संकेत जे काही समाजाच्या रूढी परंपरा असतील त्या संकेतानुसार त्यांना प्रतिकात्मक केश रचना देणं. बाल बनवणे के दो उद्देश आहे, एक बाल बनवण्याचा मुख्य उद्देश अच्छे दिखने चाहिए, अट्रैक्टिव दिखने चाहिए और सुंदर दिखने चाहिए, इसके लिए बाल बनाते हैं. लेकिन सामाजिक उद्देश्य क्या है कि समाज के रीति रिवाज परंपरा के अनुसार उसको ध्यान में रखते हुए बाल बनाना, यह उसके मुख्य उद्देश्य है. आता अपन जर अजिंठा वेरूळ लेणी कोणार्क खुजराहो या शिल्पाकृती जर आपण पाहिल्या त्यामध्ये पुरातन काळाच्या ज्या स्त्रिया आहेत त्यांची केशरचना उल्लेखनीय केलेली आहे आणि प्राचीन केशरचनेचे अनुकरण भारतीय स्त्रिया करताना आपल्याला आढळतात. आपण जर अजिंठा वेरूळ लेणी कोणार्क पुरातन काळामधल्या ज्या काही महिला आहेत त्या महिलांची केशरचनेची रचना आपल्याला त्या लेण्यामध्ये दिसत असतात आणि त्यांचीच कला अवगत म्हणून आता प्राचीन काळामधील महिला सुद्धा करत असतात. अगर हम लोग अजिंठा वेरूळ लेणी कोणार्क में गए तो वहां पुरातन काल की जो महिला है उनकी बालों की रचना किस प्रकार है, उनकी स्टाइल किस प्रकार है, ये हमें वहां दिखाई देती है और उसको देखने के बाद अभी के समय अभी के युग की जो महिला है उसका ही अनुकरण वो करती है. अशा प्रकारे आज आपण विश्वकोश या स्थूलवाचनाचा आपण अभ्यास केला आणि या स्थूलवाचनामध्ये विश्वकोशाची गरज काय आहे, विश्वकोश कशा प्रकारे आपण वाचलं पाहिजे, कशा प्रकारे आपण माहिती मिळवली पाहिजे हे आपण शिकलो. तर अशा प्रकारे आज आपण विश्वकोश हा स्थूलवाचन आपण इथं संपवलेला आहे. अनुष्का शर्मा अनुष्का शर्मा बोल बेटा क्या प्रॉब्लम है. सर भूषा मतलब क्या होता है. वेशभूषा वेशभूषा म्हणजे आपण आपण सुंदर दिसावं यासाठी आपण केलेल्या चेहऱ्याची मेकअप. वेशभूषा म्हणजे वेगवेगळे कपडे घालणे. हा बेटा अनुष्का
हेलो हेलो सर, यासाठी महिला अनेक प्रकारचे अलंकार, अनेक प्रकार चांगले चांगले कपडे घालतात, त्याला वेशभूषा असे म्हणतात. ओके सर. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अशा प्रकारे इयत्ता 9वीचा शेवटचा जो स्थूल वाचन आहे, या स्थूल वाचनाचा आपण अभ्यास केला. या स्थूल वाचनाचं नाव होतं विश्वकोश, आणि या विश्वकोशामध्ये मराठी भाषेचं ज्ञान वाढवण्यासाठी विश्वकोशाची मदत कशा प्रकारे होते ते आज आपण या स्थूल वाचनामध्ये पाहिलं. धन्यवाद.